खूपदा काय होतं माहिती आहे का, जीन्स ठेवून ठेवून ना किंवा कुठेतरी एखाद्या उन्हात घालताना किंवा काय ना काय ठिकाणी असं खोंबर लागतात बघा, आणि जीन्सला अशी छोटी छोटी बुळकं पडतात. इथं काय करायचं आपण, त्या रफू कसा करायचा ते बघून घेऊया. इथं मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, डबल घडी घालून घेतलेला आहे. कॅनव्हास पेपर बघू शकता, आणि जिथे तुम्हाला रफू करायचं ते तुम्ही त्याला सर्कल करा, तुमचा मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. आणि बघा पेपर आहे तो पिनाने फिट करायचा आहे. इथे छोट्याशा पिना घेतलेल्या आहेत मी, आणि त्यानं पेपर छान असं फिट करून घेतलेला आहे. आणि आता आम्ही जिथं टिप मारायची आहे तिथे मी ठेवणार आहे. बघू शकता इथे आपल्याला क्रिसक्रॉस घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे सी सिलेक्ट केलेलं आहे मी. बघू शकता इथे त्यांनी तीन ठेवलेले आहे याची उंची, आणि तुम्ही त्याची उंची वाढवू शकता. 5-6 पर्यंत जर केले तर ते खूप बेकार दिसणार आहे. मग मी 3 नॉर्मल ठेवले आहे, म्हणजे मीडियम चांगली, आणि लहान घेतले तर तेही खूप बेकार असतं. बघू शकता इथे फक्त आपल्याला पिको केले असं इकडून 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 करायचं आहे. आणि तुम्ही हे बघा, हे फॉरवर्ड आहे म्हणजे मागच्या साईडला तुम्ही फिरवू शकता. हे कधी आपल्या की टीप उलटी जाते, तुम्ही ज्या रिटर्न आला आहे तशीच टीप रिटर्न जाते. हे एक छान फायदा या मशनीचा, जेणेकरून याला फॉरवर्ड टाईप भेटला जातो. ॲटोमॅटिक मशनीला बघू शकता इथे आपण किती छान असा रफू करणार आहे. आणि ही मशीन एम्ब्रॉयडरीसाठी तर एक नंबर आहे, मी तुम्हाला तेही दाखवणार आहे आपल्या चॅनलला लवकरच. बघा किती छान असं आपण रफू करतो आहे इथे. आणि तुम्ही इथं जो पॅन्टचा कलर आहे तोच कलर वापरा. जर तुम्हाला एखादा जर तिथं समजा एखादा लेटर टाईप करायचं असेल किंवा दुसरं काय तर करायचं असेल, तुम्ही त्यावर उठून दिसणारा कलर वापरा. इथे मी ब्लॅक कलरची पॅन्ट असल्यामुळे मी ब्लॅक कलरचाच वापर केला आहे. बघू शकता इथे आणि आपला रफू करून झालेला आहे. आणि पॅन्टचं तुम्ही असं पूर्ण जरी प्लेन केले तरी चालेल. बघा किती छान असते, मगाशीपेक्षा तर बेटर दिसतंय ना. आणि हे जवळ घेतल्यामुळे असं दिसते पण लांबून तुम्हाला काही दिसणार नाही, असं झालेलं आहे आपल्या पॅन्टचा रफू करून. आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे ना ते कट करायचा आहे. आणि मी खाली साईड हिरवा कलरचा वापर केलेला आहे. आणि एक्स्ट्राचा जो कॅनव्हास पेपर आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. दोरही छान असे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत अगदी हळूवारपणे, नाही तुम्ही दुसऱ्या अजून एक होल पाडून ठेवशीला त्याला आणि रफू करायला लागेल तुम्हाला एक्स्ट्रा. बघा कसं दिसतंय रफू केलेलं, आणि इतका सोपा आहे ना रफू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.